गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला हेही हे तुम्हाला माहितच आहे असं म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे लंब दिशेने सरळ खालीच का पडतात तिरकी का पडत नाही किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या जा केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून लंब दिशेने खाली पडते डावीकडील आकृतीत पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते आकृतीत चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवले आहे आकृतीतील अंतरे प्रमाणानुसार दाखवलेली नाहीत न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदांहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का तसेच सूर्य ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची विविध ग्रहांच्या गुरुत्वीय बला संदर्भात व्हिडिओ तसेच पीपीटी सादरीकरणाचा संग्रह करा बल व गती फोर्स अँड मोशन एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते हे आपण पाहिले आहे थोडे आठवा न्यूटनचे गतीविषयक असणारे तीन नियम कोणते उत्तर न्यूटनचा गतीविषयक नियम एक जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते न्यूटनचा गतीविषयक नियम दोन जेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होते ते बलाच्या दिशेने कार्य करते त्वरण बलाशी समानुपाती असते तर वस्तूच्या वस्तुमानाशी व्यस्तानुपाती असते न्यूटनचा गतीविषयक नियम तीन जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते तेव्हा दुसरी वस्तू तेवढ्याच मापाचे विरुद्ध दिशेने बल पहिल्या वस्तूवर प्रयुक्त करते वर्तुळाकार गती सर्क्युलर मोशन हे करून पाहूया एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा दोरीचे दुसरे टोक हातात धरून फिरवा जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का त्याची दिशा कोणती आहे हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती ती तुम्हाला आठवत असेल त्यात एका गोल फिरणाऱ्या चक्तीवरील पाच रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते हे वरील कृतीवरून ध्यानात येते या बलास केंद्रकीय बल म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे तुम्हाला माहितच आहे म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय या बलाची दिशा कोणती असेल जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का यावरही असे बल प्रयुक्त होत असते का त्यांची दिशा कोणती असेल मागील कृती उदाहरण व प्रश्नांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करीत असेल त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार केप्लरचे नियम के केपलर लॉ प्राचीन कालापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेले आहे गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्यानेच केली जात असत सोळाव्या शतकांपर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती योहानस केप्लर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी तीन नियम मांडले पहिला नियम ग्रहाची कक्षा ही असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो आकृतीमध्ये ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंब वर्तुळाकार कक्षा दाखवली आहे सूर्याची स्थिती एसने दर्शवली आहे एबी व सी डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत म्हणजे समान कालावधी नंतर ए व सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी व डीने दाखवले आहे केपलरचा दुसरा नियम ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते म्हणजे आकृतीमधील एस व सी एस या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात अर्थात ए एस बी व सी एस डी ही क्षेत्रफळे समान आहेत तिसरा नियम सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल तर टी वर्ग समानुपाती आर घन म्हणजेच टी वर्ग छेद आर घन बरोबर स्थिर बरोबर के केपलरने हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानांवरून शोधून काढले ग्रह या नियमांचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहीत नव्हते गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची कशी मदत झाली हे पुढे पाहणार आहोत जरा डोकं चालवा आकृतीमध्ये ई एस एफ हे क्षेत्रफळ ए एस बी एवढे असल्यास ई व एफ बद्दल काय सांगता येईल उत्तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते एस सी एस व ईएस या सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम ध्यानात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक प्रत्येक वस्तू इतर वस्तूला बलाने आकर्षित करत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या वस्तु गुणाकाराशी प्रत्यक्ष समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते आकृतीत एम वन व एम टू वस्तुमान असलेल्या दोन वस्तू दाखवल्या आहेत डी हे त्याच्यामधील अंतर आहे आकृतीमध्ये दाखवलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल F हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते एफ व्यस्तानुपाती एम वन एम टू छेद डी वर्ग म्हणजे एफ बरोबर जी एम वन एम टू छेद डी वर्ग जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल तसेच त्या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल एक चतुर्थांश होईल दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडांची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते जर त्या वस्तू गोल व नियमित आकाराच्या म्हणजेच रेग्युलर नसतील तर बल त्यांच्या वस्तू केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित एक समान घनत्व असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते कोणत्याही समान घनत्व असलेल्या वस्तूचे वस्तुमान त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर सेंट्रॉइडवर केंद्रित असते समीकरण दोन वरून दिसून येते की जी चे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल म्हणजेच एस आय एकक प्रणालीत जी चे मूल्य दोन एक केजी वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एक मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बूल्या एवढे असते पृथ्वीचे गुरुत्वीय बल ग्रॅव्हिटेशन फोर्स लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय की तो कालानुसार बदलेल कशा प्रकारे बदलेल तो दगड सतत वर का जात नाही थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते पृथ्वीचे वस्तू केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितीज दिशेत सरळ खाली पडते तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करत असते सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो सोडवलेली उदाहरणे उदाहरण एक महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिमाण काढा दिलेली माहिती पृथ्वीचे वस्तुमान बरोबर एम वन बरोबर सहा गुणिले दहाचा चोवीसावा घात किलोग्रॅम पृथ्वीची त्रिज्या आर बरोबर सहा पूर्णांक चार गुणिले दहाचा सहावा घात मीटर महेंद्राचे वस्तुमान बरोबर एम टू बरोबर पंच्याहत्तर किलोग्रॅम जी बरोबर सहा पूर्णांक सदुसष्ट गुणिले दहाचा वजा अकरावा घात न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग गुरुत्वीय बलाच्या सिद्धांताप्रमाणे महेंद्रावरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल एफ बरोबर, बरोबर सहा पूर्णांक सदुसष्ट गुणिले दहाचा वजा अकरावा घात गुणिले पंच्याहत्तर गुणिले सहा गुणिले दहाचा चोवीसावा घात छेद कंसात सहा पूर्णांक चार गुणिले दहाचा सहावा घात कंस पूर्ण वर्ग एफ बरोबर सातशे तेहतीस न्यूटन हे बल महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाच्या एक पूर्णांक चौऱ्याऐंशी गुणिले दहाचा नववा घात पट आहे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन पृथ्वी तिच्याजवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूंचे त्वरण होते यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात व ते जी या अक्षराने संबोधले जाते त्वरण ही एक सदिश राशी आहे पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते वस्तुमान व वजन वस्तुमान कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्य संचय होय याचे एस आय एकक किलोग्रॅम आहे वस्तुमान ही आदिश राशी आहे त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्वही जास्त वजन एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात एम वस्तुमान असलेल्या पृथ्वीवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल एफ समीकरण चार व सहा वरून आर वर्ग म्हणजेच एम वस्तुमानाच्या वस्तूचे वजन एम जी असते वजन हे बल असल्याने त्याचे एस आय एकक न्यूटन आहे तसेच वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते जी चे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते पण तिचे वस्तुमान मात्र समान असते बोलीभाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वा वस्तुमान या दोन्ही अर्थांनी करतो व एखाद्या वस्तूचे वजन हे किलोग्रॅम मध्ये म्हणजे वस्तुमानाच्या एककात मोजतो परंतु जेव्हा आपण राजीवचे वजन पंचाहत्तर किलोग्रॅम आहे असे शास्त्रीय भाषेत म्हणतो तेव्हा आपण राजीवचे वस्तुमान सांगत असतो पंच्याहत्तर किलोग्रॅम वस्तुमानावर जेवढे बल प्रयुक्त होते तेवढे राजूचे वजन आहे असे आपल्याला अभिप्रेत असते राजीवचे वस्तुमान पंच्याहत्तर किलोग्रॅम असल्यामुळे पृथ्वीवर त्याचे वजन एफ बरोबर एमजी बरोबर सात पूर्णांक पाच गुणिले नऊ पूर्णांक आठ बरोबर सातशे पस्तीस न्यूटन इतके असते एक किलोग्राम वस्तुमानाचे वजन एक गुणिले नऊ पूर्णांक आठ बरोबर नऊ पूर्णांक आठ न्यूटन असते आपली वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगतात दुकानात असलेला समभुजा तराजू दोन वजनांची व पर्यायाने दोन वस्तुमानांची तुलना करतो गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी गेल्या इयत्तेत आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलो होतो वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते याची माहिती आपण घेतली आहे एम वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा एम जी एच असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती शून्य असते असे आपण पाहिले आहे एच चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना जी चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र वापरू शकतो परंतु एच चे मूल्य अधिक असताना जी चे मूल्य उंची प्रमाणे कमी होत जाते वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना जी चे मूल्य शून्य असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करीत नाही यामुळे येथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा शून्य धरली जाते अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीज ऊर्जा ऋण असते वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही वजा जी एम एम छेद आर अधिक एच एवढी असते येथे एम व आर हे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत मुक्ती वेगाचे सूत्र आरंभ वेग मुक्ती वेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अनंत अंतरावरच शून्य होते म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते म्हणजे वस्तूचा अनंत अंतरावरील अंतिम वेग शून्य असेल एम वस्तुमान असलेल्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अ गतीच्या ऊर्जा बरोबर एक छेद दोन एम वेस्केप वर्ग ब स्थितीज ऊर्जा बरोबर वजा जी एम एम छेद आर क एकूण ऊर्जा ई वन बरोबर गतीज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा बरोबर एक छेद दोन एम वेस्केप वर्ग वजा जी एम एम छेद आर वस्तूची अनंत अंतरावरील अ ऊर्जा बरोबर शून्य ब स्थितीज ऊर्जा बरोबर वजा जी एम एम छेद अनंत बरोबर शून्य क एकूण ऊर्जा ई टू बरोबर गतीज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा बरोबर शून्य ऊर्जेच्या अक्षयतेप्रमाणे ई वन बरोबर ई टू एक छेद दोन एम वेस्केप वर्ग वजा जी एम एम छेद आर बरोबर शून्य वेस्केप वर्ग बरोबर टू जी एम छेद आर वेस्केप बरोबर वर्गमुळात दोन जी एम छेद आर बरोबर वर्गमुळात दोन जी आर बरोबर वर्गमुळात कंसा दोन गुणिले नऊ पूर्णांक आठ गुणिले सहा पूर्णांक चार गुणिले दहाचा सहा वाघात बरोबर अकरा पूर्णांक दोन किलोमीटर प्रति सेकंद चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहांवर पाठवल्या जाणाऱ्या अवकाश यानांचा आरंभीचा वेग मुक्ती वेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते जेणेकरून ती याने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहांकडे जाऊ शकतील अगर आप अपने सिलेबस के सारे चैप्टर्स इस फॉर्मेट में देखना चाहते हैं तो हमें डिस्क्रिप्शन में दिए गए नंबर पर कॉल करें. ऐसे ही और एडुकेशनल वीडियोस देखने के लिए हमारे चैनल होम रिवाइस को सब्सक्राइब करें.